अरे हमने मुद्दे तो आगे क्या तुम्हारे को लग रहा है क्या नोटिस दिले नोटिस अरे 1260 लोगों तुम मुद्दा दे रहे पुलिस लोग का पुलिस प्रशासन भाई क्या और बात है 3 साल का मिला और मैं बात तो सुन रहा 2008 से 3 साल तीन साल बात तो सुन लो 1265 दुकान के घर वाले कैंसिल हो गए रद्द हो गए बात सुन लो इनके भी कैंसिल हो गए तो उनको आप बढ़ा के दे रहे कि नहीं तो इनको क्यों बढ़ा के उनको दिया ना आपने कुर्सी चालू तो इनका भी दो ना फिर इस पे लाड़े में और इस पे फर्क है इसका नीला हो ये अरे भाई साहब तो हम भी उनको यूँ बोल रहे हैं कि तुम बंद करके नीला प्रोसेस में भाग लो ना एक मध्ये पाणी पुरवठा अतिक्रमण अस्वच्छता हे मुख्य विषय आहे आणि मी ते प्रशासक म्हणून कार्यभार आणि त्याच्यानंतर काही गोष्टी प्रदर्शन लक्षात आल्या ज्यावर आम्ही वर्कआउट केलेलं आहे आज देखील आम्ही अतिक्रमण म्हणून जे आपण वारंवार नागरिकांना आवाहन करतो आहे की मुख्य रस्त्यावरून अतिक्रमण करू नका त्यामुळे वाहतुकीचे कोंडे होते अनेक अपघात झाले तर आम्ही दिवाळीपूर्वी एक मोहीम हाती घेतली होती नंतर दिवाळीमुळे आम्ही स्थगित केली होती आता परत त्या मोहिमेला वेग आलेला आहे आणि इथून पुढे मात्र कोणत्याही अतिक्रमणधारकाची गय केली जाणार नाही आणि वारंवार जर कोणी रस्त्यावर येऊन अतिक्रमण कोणत्याही स्वरूपाचं करत असेल तर त्याच्यावर रोज दंडात्मक कारवाई करण्याचे नियोजन आहे. सर पब्लिकला आव्हान काय करताय? मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की एक तर फार मोठा स्वच्छतेचा प्रश्न आहे. आपला जो कचरा येतो आपल्या घंटागाडीत ज्या रोज येत आहेत आपल्या वार्डनी आहे फिरत आहेत त्या घंटागाडीतमध्येच टाका. आजूबाजूला कचरा करू नका. नंतर अतिक्रमण करू नका. लवकरच आता भुसावळ सिटीमध्ये हॉकर झोनची निर्मिती होत आहे आणि मुख्य बाजारातले जवळजवळ 20 ते 25 हे व्यापारी हे बाजार समितीच्या संकुलामध्ये स्थानांतरित होत आहे त्यामुळे तिथली गर्दी कमी होईल. परंतु मी शहरवासींना सांगतो की अतिक्रमण स्वच्छता आणि विस्कळीत झालेला पाणीपुरवठा यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि नगरपालिकेला त्यांनी सहकार्य करावं अशी माझी सर्वांना नम्र आवाहन आहे. धन्यवाद सर.